असंख्य ग्राहकांची पहिली पसंती समर्थ फर्निचर अँड मॉल। खास तुमच्या सोनुलीसाठी आम्ही घेऊन आलो आहोत मनापासून बनवलेल्या फर्निचरचा भव्य नजराणा, फक्त 31,000 रुपयांपासून पॅकेज सुरू। मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या आपल्या हक्काच्या शोरूमला। समर्थ फर्निचर अँड मॉल, फ्लोरा टाउनशिप समोर, सह्याद्री मोटर शेजारी, घुलेवाडी। संपर्क 92 84 25 76 19 आणि 95 527 51 727। ग्रामीण अर्थकारणाची कामधेनू म्हणून साखर उद्योगानं असंख्य शेतकऱ्यांसह जनसामान्यांचं जीवनमान बदलण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केलेत। मात्र हा धंदा दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी आदी पर्यावरणीय बदलांमुळे संकटात सापडलाय। शासनाची कुठलीही मदत न घेता ज्या साखर कारखान्यांनी रासायनिक उपपदार्थ बनवून प्रकल्प उभे केले त्यांच्यावर पहिला घाला पडणार आहे। त्यासाठी केंद्र आणि राज्य शासनानं शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी अशा साखर कारखान्यांना मदत करावी अशी मागणी संजीवनी उद्योग समूह आणि सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी केली। सांगली, सातारा, कोल्हापूर वगळता राज्यातील 75 ते 80 साखर कारखाने चालू हंगामात ऊसाच्या उपलब्धतेअभावी बंद पडून कोट्यवधी रुपयांचे तोटे वाढणार आहेत आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या छोट्या मोठ्या उद्योगांना फटका बसेल अशी ही भीती यावेळी कोल्हेंनी व्यक्त केली। सहकार महर्षी कोल्हे कारखान्याच्या 57व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संचालक साहेबराव कदम, अनिता साहेबराव कदम या उभयतांच्या हस्ते गुरुवारी पार पडला। याप्रसंगी ते बोलत होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांची उपस्थिती होती। सुरुवातीला उपाध्यक्ष संजयराव होन, सर्व संचालक, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, कार्मिक अधिकारी प्रकाश चांदगुडे यांनी सर्वांचं स्वागत केलं। कार्यकारी संचालक जिवाजीराव मोहिते यांनी प्रास्ताविक करून सभासद शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऊस लागवडीचं आवाहन केलं। तर याप्रसंगी सर्व संचालक, विविध संस्थांचे आजीमाजी पदाधिकारी, संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे, कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे, संजीवनी फाउंडेशन आणि विश्वस्त सुमित कोल्हे, कामगार नेते मनोहर शिंदे, भाजपाचे शहराध्यक्ष कैलास खैरे यांची उपस्थिती होती। तर सर्वात शेवटी माजी सभापती संचालक शिवाजीराव वक्ते यांनी सर्वांचे आभार मानले। शंकर दुपारगुडेसह दीपक जाधव, सी न्यूज मराठी, कोपरगाव।